समाजातील वैचारिक आणि तज्ज्ञ मंडळींशी होणार संवाद। नमस्कार, माझं सोलापूर न्यूज चॅनलच्या संवाद विशेष मुलाखतीच्या या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। दर्शको, आजच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण सिनियर सिटीजन म्हणून आपण आदरणीय सीतारामप्पा इंदे गुरुजींना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। खरं तर त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत। गुरुजी शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्यानंतरचं आयुष्य कसं घालवलं आणि तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती एकंदरीत याविषयी मागोवा घेणार आहोत। गुरुजी, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। आपल्या दर्शकांना खरं तर म्हणजे जे आमच्यासारखे जे तरुण पिढी आहे, ती तरुण पिढी असेल किंवा आमच्यासारखे आमच्या आईवडील जे असतील, या सगळ्यांमध्ये हा जो काळ होता यामध्ये आतापर्यंत खूप काही बदल झालेला आहे। तर मला तुमचा जीवन प्रवास म्हणजे त्यावेळेस तुम्ही जेव्हा जन्माला आलात किंवा त्यावेळेसची परिस्थिती कशी होती आणि तुम्ही शिक्षक कसे झालेले आहात याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर मी ज्यावेळेला माझा जन्म झाला त्यावेळेला जवळजवळ मी लहानच होतो, पण 5 वर्षापर्यंत मी गावात राहिलो। बर। खेडेगावात माझे आई वडील अडाणी। बर। आणि त्यांच्या तिथे राहून शेवटी आता शिकलं पाहिजे, खेड्यात शाळा होती पण तिथं काय जायचं नाही, मग कुठं शेतात जा इकडं जा असं होतं, म्हणून त्यांनी मामाकडं मला सोपवलं। 1947 ला मी सोलापूरला आलो। मामा एका रेशन दुकानी कामाला होते, मग तिथं असताना मी करंजकर शाळेत पहिलीला नाव नोंदवलं। मग ते शाळा शिकता शिकता 3 वर्ष झाले, 3 वर्षांनी माझे मामा आपल्या गावी गेले निघून नोकरी सोडून। मग मी त्यांनी वारद फार्मर राहत होते, तिथं वारद फार्मर प्रायमरी शाळा होती, तिथं 4वीपर्यंत शिकलो। 4वीपर्यंत शिकून पुढे तिथनंही मामा सोडले। सोडल्यानंतर मी चुलत भाऊ त्यांनी शाळा काढली होती शंकरराव इंडे म्हणून, त्यांनी 1952 साली निर्मलराजे भोसले यांच्या हस्ते शाळा ओपनिंग केली। त्या शाळेत मी 5वीला प्रवेश घेतला, मग 5वी 6वी 7वीपर्यंत शिकलो। शिकून 7वी 5 झालो मी। 7वी 5 झाल्यानंतर आमचे भाऊ म्हणाले, आता पुढं शिकून तू काय करणार आहे, तू मास्तर हो। त्यावेळेला मला तसं मार्क होते भरपूर 7वीला, त्यामुळं मला 7वी शिक्षक म्हणून घेतले। 7वीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या शाळेत मी काम केलो। 5-6 वर्ष काम केल्यानंतर पुढं मला शिक्षकाचं कोर्स घ्यायला पाहिजे हे 7वीचं काय म्हणजे बरोबर नाही असं वाटलं, म्हणून मी भावाला सांगितलं मी आता पुढं शिक्षण घ्यायला जाणार आहे, तर मला परवानगी द्या। त्या म्हणले तू काय करतो कर, तुझं तू बघ, आमचं काय म्हणजे हे नाही, तुला विरोध नाही। मग मी त्यावेळेला ट्रेनिंग कॉलेजचे 2 वर्ष शिक्षकाची ज्युनियर पीटीची करावं असं हे होतं, बंधन होतं, पण त्या शिक्षणाला प्रत्येक कॉलेजमध्ये देणगी पण माझी परिस्थिती नव्हती। प्रिन्सिपलला भेटलो, भेटल्यावर ते म्हणले बाळ तुला प्रवेश देतो पण तू सांगायला ह्या परिस्थितीवरनं तू महिना खर्च कसं करणार, जेवणाचा खर्च सगळे प्रत्येक मुलगा तो आपापला खर्च करतो, 8-8 दिवसाला पाळी असते, 8 दिवसाला एक मंडळ म्हणजे त्यांनी चालवायचं, मग तसं तू कसं करणार पैसे कसं। मग मला माझे 4 मित्र
एक हजरत पटेल 5 रुपये, बाबूराव मुलगे म्हणून 5 रुपये, आप्पासाहेब कारंजे म्हणून 5 रुपये, आणि बाळ विश्वनाथ दीपक सायकलोचं त्यांनी 5 रुपये, असे 20 रुपये पाठवत होते. ते 20 रुपये मी कॉलेजमध्ये देत होतो जेवणाचं. पण जेवणाचा खर्च जास्त येत होता, कधी 25 यायचं, कधी 30 यायचं, कधी 35 यायचं. मी 20च देत जाणार. आणि त्यामुळं काय झालं, ते असं पैसे शिल्लक राहिलेले, तू मागचे पैसे फेड मग जेवायला ये. पण तिथं इथं एक पोल्ट्री फार्म काढू आणि त्याचं देखरेख बघा, त्यातनं काय खर्च येते, काय जमा होत आहे, ते तुम्ही तुमच्या ह्याच्यासाठी वापरत चला. मग एक दिवसाची कोंबडीची पिल्लं कोल्हापूर पोल्ट्री फार्ममधनं आणायचे आणि ते 2 आठवड्याचे करायचे. आणि 2 आठवड्याचे करून ते शेतकऱ्याला एक नर मादी द्यायचं. त्यात मला इन्कम मिळत होतं. मग त्या इन्कममधून माझं जेवणाचं. पण मी पुढं माझ्या स्वभावामुळं सगळे मुलं मला कॉलेजचे हे पंतप्रधान केले. कॉलेज प्रतिनिधी हे केल्यानंतर 1 वर्ष झालं होतं मला, 1 वर्ष. आणि दुसऱ्या वर्षी जे पोरं सगळे मला प्रिन्सिपलचं माझा संबंध चांगला असं मला इंडिया सरकार म्हणायचे. बरोबर. मग त्यांना सांगितलं की आम्हाला एवढं खर्च करून आम्ही तर शिकायला आलो, आम्हाला नापास एवढं करून देऊ नका. बरोबर. आम्ही प्रयत्न करतो. मग शिक्षण अधिकारी वगैरे सगळे प्रिन्स हे परीक्षा घ्यायला येतात, त्या सगळ्यांना मी हात जोडून सांगायचं. आजोबा, आपण आता बघताय की तुमचं वय वर्ष आता 80-82 आहे, तर तुम्ही हे सगळं करत असताना तुमची तब्येतीची काळजी तुम्ही कशी घेतलेली आहे, एकंदरीत तुमची दिनचर्या काय आहे? काय नाही, नियम पाळून. बर. म्हणजे टाईमशीर कोणतीही गोष्ट टाईमशीर केलं पाहिजे. मी संध्याकाळी 9 वाजता मला झोप पाहिजे. बाकीचं काय, कोण आले काय, कोण राहिले काय, कोण घरी आले काय, मी अंतरून घालून झोपून. बर. आणि पहाटे उठून फिरायला जाणं. हे आजकाल काय होत आहे, मुलं नियमितपणे वागत नाहीत. हो. ते बेजबाबदारपणे वागतात, त्यामुळं त्यांची प्रकृती हे होते. बर. पण आम्ही इतकं असून देखील चूक कोणती होऊ देत नाही. खाण्यापिण्यात वेळेवर पाहिजे, आरोग्यासाठी चांगलं आहे, चांगलं आहे तेच खायचं खायचं. आणि कोणाचंही काम असेल काय असेल त्यांचं मदत केलं पाहिजे. पण त्यावेळेला 10 रुपये पगार असतो, आम्ही सुखी होतो. पण आता पगार एवढी वाढून देखील आम्ही सुखी नाही, अडचणीचे येतात. पण त्यावेळेला 10 रुपयांमध्ये अजून 4-5 रुपये शिल्लक पडायचे. बर बर. पण हे परिस्थिती सगळे बदलत चालले. तर आपण कोणतीही गोष्ट कोणतंही कर्म करताना मनापासून केलं पाहिजे. तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार कधी मिळाला, काय आठवतो का तो क्षण तुम्हाला? नाही, आदर्श म्हणजे येऊनही आदर्श ठरवलं त्यावेळेस. बर बर. पण एवढंच काय, माझा जनसंपर्क फार आहे. बर बर. जनसंपर्क इतका आहे की आज मी मुलांना जे घडवलंय ते मुलं मला रस्त्यावर जाताना बघितलं तर हात जोडून उभारतात. बर बर. तुमच्या मुलं आम्ही घडलो. कारण का, आम्ही मुलांना तुम्ही शिकलं नाही तरी काम करा, आईबापाचं ऐका असं सांगत होतो. पण मला, मी ट्रेनिंग होऊन पास होऊन आल्यानंतर मला
सिद्धेश्वर प्राथमिक शाळेला देवस्थानच्या तिथं आमच्या मित्राच्या वडिलांनी नोकरी लावली. तिथं देखील 2-3 वर्ष केलो पण तिथं शिकलेले मुलं अजूनही भेटतात, डॉक्टर वकील भेटतात, येऊन भेटतात. अशा तऱ्हेने सगळ्या मुलांना मी घडवलो. तो एक तुमचा प्रसंग आहे, मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे अंतुले म्हणून होते आपल्याकडे त्यावेळेस. म्हणजे काय, आमचं गावचं एक काम होतं, पोलीस पाटलाचं हे नेमणूक, गाव आमचं दुरुप ग्रामपंचायतमध्ये होतं, ते वेगळं झालं. वेगळं झाल्यानंतर त्या तिथं पोलीस पाटील नेमणूक करणार, तर इतर मागासलेला पोलीस पाटील व्हावा असं प्रसिद्धीकरण होत. पण पूर्वी जो दोन्ही गावचं पाटीलकी बघत होते, त्यांनी आपल्या मुलाला करायचं ठरवलं होतं, ठरवून हे केलं होतं. मग ते केल्यानंतर मग गावकरी लोक माझ्याकडे आले, तर कसं करायचं आता असं झालं. तर म्हटलं ओबीसीमध्ये आज इतर मागासवर्गामध्ये बी ए शिकलेला आपला जानकर आहे, त्याला करा. मग करा म्हटल्यानंतर त्यांनी एकच अर्ज दिला, पण अर्ज दिल्यानंतर ते प्रांताने ते नाकारलंच. मग याला पुढं काय, आणि पुष्कळ कलेक्टर कचारीतले वगैरे क्लार्क म्हणाले याला काही उपयोग नाही, एकदा प्रांताने ऑर्डर काढलं तर काही होऊ शकत नाही. बर, म्हणजे काय करायचं. मग मी मराठी वकीलला भेटलो, भेटून असं असं झालं काय करायचं, काय नाही कमिशनर अर्ज दाखल करू आपण आणि हे करून घेऊ. मग काय हरकत नाही. मग ते प्रांताचं सगळीकडे वशिला. मग ते काय, कमिशनरनी विरोध निकाल दिला, त्यांच्यासारखाच दिला. दिल्यानंतर पुढं काय करायचं. त्यावेळेला कमळे गुरुजी वगैरे होते, नंतर कमळे गुरुजी मिनिस्टर झाले. मिनिस्टर झाल्यानंतर मग त्यांनी म्हटले, मी त्यांनी मिनिस्टर झालं त्यांचा सत्कार वगैरे केला आणि जाऊन भेटलो असं असं झालं, तुम्ही जरा मदत करा. ते म्हणले काय, ते पोलीस पाटील कोण आहे त्यांना काय द्यायला सांगा. अभयसिंग राजे भोसले गृहमंत्री होते. मग त्यांनी मग प्रांताचं तिथं वशिला, ते अर्जच गायब करायचे. मग करताना मग आम्ही म्हटलं, कमळ गुरुजीने म्हटलं हे असं व्हायला आहे, मी काय करू, मी काय करू, म्हणजे काय परत एक अर्ज देतो, तुम्ही हातोहात अवश्य राजधानी भोसले द्या. मग मला म्हटलं करून द्या आमच्या पियाकडं. मग ते पियाने म्हटलं काय हो, मिनिस्टरचं का पत्र म्हणजे काय, तुम्ही हे वाटलं का तुम्हाला, ओके होय, पण हे बघा तुम्हाला त्यांनी करायला सांगितलं, करणार आहे की नाही. मग लिहून दिलं, अधिवेशन चालू होतं, त्यावर जाऊन अभिषेक राजे भोसले हातोहात दिला. तर दर्शक हे होते सोलापुरातले ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक सिद्धरामाप्पा इंडे गुरुजी यांना आज आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं होतं. खरं तर गुरुजींसारखे सोलापुरात असे व्यक्तिमत्व अजूनही आहेत याचा खरंच आम्हाला अभिमान वाटतो. गुरुजींनी त्यांची तब्येत खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे, त्यांनी या कार्यक्रमात वेळात वेळ काढून इथे आले, तेव्हा मी माझ्या चॅनलच्या वतीने, माझं सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि गुरुजींना दीर्घ आयुष्य लाभो अशी मंगल कामना या ठिकाणी मी व्यक्त करतो. गुरुजी आपण इथे आलात तेव्हा माझ्या चॅनलच्या वतीने मी खूप आभार व्यक्त करतो. मला तुम्ही इथे बोलवलं, न्यूज चॅनल माझा सोलापूर या न्यूज चॅनल तर्फे इथे बोलवलं आणि माझ्या मुलाखत घेऊन जनतेसमोर मांडलं, मनापूर्वक आभार मानतो, धन्यता मानतो.
धन्यवाद धन्यवाद। समाजातील वैचारिक आणि तज्ज्ञ मंडळींशी होणार संवाद।